वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याची भजी। त्यासाठी आपल्याला एक छोटा असा कोळा दुधी भोपळा लागणार आहे। ह्या दुधी भोपळ्याची आपण सालही काढू शकतो किंवा नाही काढली तरी चालतात। याला थोड्याशा चिरा पाडून घ्यायच्या, बाहेरच्या भागाने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि थोडंसं अगदी वरच्यावर याची साल काढायची आहे, जेणेकरून हा भोपळा जो आहे तो भजी आपण जेव्हा बनवतो त्यावेळेस त्याची साल चांगली शिजली पाहिजे। नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की ती साल शिजत नाही। कोळा घेतला तर उत्तमच। त्यासाठी आता हा दुधी भोपळा आपल्याला स्वच्छ धुवून त्याची साल थोडीशी साल काढायची आहे आणि कापून घ्यायचं आहे गोल आकारामध्ये। याप्रमाणे त्याचे पीस करायचे, खूप पातळ किंवा खूप जाड असे बनवायचे नाही याचे पीसेस असे। आता आपण सर्व पीस याचप्रमाणे कापून घेऊया। याप्रमाणे आपण दुधी कापून घेतलेला आहे गोल आकारामध्ये। आणि आता पुढचं साहित्य बघूया। आपल्याला यासाठी 3-4 लसूणच्या पाकळ्या लागणार आहे, त्या जरा ठेचून घ्यायच्या याप्रमाणे जाडसर अशा। चिमूटभर ओवा, थोडीशी हळद, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, चिमूटभर गरम मसाला, मीठ चवीनुसार 1 ते 1.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। आपल्याला जेवढी भजी बनवायची आहे तेवढं बेसन पीठ घ्यायचं त्यानुसार। आता आपल्याला अगोदर ही जे आपण दुधी भोपळा कापून घेतलेला आहे याला लसूण, यावर लसूण घालायचा आणि ही जी लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे यातला थोडा थोडा घालायचा आहे, सर्व घालायचा नाही। 1/2 हळद आपल्याला यात घालायची आहे, त्यानंतर लाल मिरची पावडर तीही 1/2 घालायची, गरम मसाला सर्व घालणार आहे यामध्ये याप्रमाणे। आणि आत्ता मीठ घालणार आहे थोडंसं आणि चांगले हातानेच मिक्स करायचे आहे। याप्रमाणे आपण या दुधी भोपळ्याला सर्व साहित्य लावून घेतलेलं आहे। आता 10 ते 12 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं, मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। ते मॅरिनेट होतं तिथपर्यंत आपण बेसन पीठ तयार करून घेऊया। हे जे आपण बेसन पीठ घेतलं आहे यामध्ये ओवा घ्यायचा हा आणि हातावरच चुरायचा आहे याला, आणि हा ओवा चांगला चुरून बेसन पीठामध्ये घालायचा। त्यानंतर आपण थोडी लाल मिरची पावडर आणि हळद साईडला ठेवली होती ती घालायची। आणि आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे मिक्स करून, मीठ घालायचं चवीनुसार। आपण ऑलरेडी दुधी भोपळ्याच्या कापाला मीठ लावलेलं आहे त्यामुळे मीठ जरा सांभाळून घालायचं। आता पाणी घालून आता हे पीठ कालवून घ्यायचं आहे। याप्रमाणे बघू शकता आपण हे पीठ याप्रमाणे तयार करून घ्यायचं आहे। खूप पातळ किंवा खूप घट्ट असायला नको याप्रमाणे। आता आपण तेल तापायला ठेवूया। तेल तापल्यावर आपल्याला आता हे पिठामध्ये जे दुधी भोपळ्याचे काप आपण याप्रमाणे तयार करून घेतलेले होते या पिठात बुडवायचे, ज्याप्रमाणे आपण बटाट्याची भजी करतो दुधी भोपळ्याचे काप या पिठामध्ये बुडवून तळायचे आहे। बघू शकता याप्रमाणे आणि छान असे मंद आचेवर तळून घ्यायचे आपल्याला आता हे। नंतर आपण गॅसची फ्लेम थोडीशी हाय करणार आहे, दुधी भोपळा चांगला शिजला पाहिजे आजपर्यंत। खूप छान लागतात ही भजी, आगळी वेगळी काहीतरी। आणि लहान मुलंही असं दुधी भोपळा, बऱ्याच घरांमध्ये लहान मुलं दुधी भोपळा खात नाही, पण याप्रमाणे दिल्यावर नक्की खातील। छान अशी तळली गेली पाहिजे, 3 ते 4 मिनिटांसाठी तळून घ्यायची आहे ही भजी आपल्याला। याप्रमाणे बघू शकता आपण छान अशी गोल्डन कलरवर आपण ही भजी तळून घेतलेली आहे, काढून घेऊया।